सभापती महोदय सर्व शहरांमध्ये वाहनां सभापती महोदय मुंबई सारख्या शहरामध्ये दररोज बाहेरून 10,000 पेक्षा जास्त ट्रक्स आणि बाहेरच्या 5,000 वाहनं त्या ठिकाणी शहरामध्ये येतात सभापती महोदय. पण वडाला या ठिकाणी फक्त एकच ट्रक टर्मिनस आहे आणि त्याला त्या ठिकाणी ट्रक उभी करण्याची पार्किंगची व्यवस्था जी आहे ती फक्त 1,000 ट्रकांची आहे. सभापती महोदय 10,000 मोठे वाहनं शहरामध्ये रोजचे रोज आत येतात, त्यांना पार्किंगसाठी ऑक्ट्राय नाकेवरती आणि शहराच्या आतमध्ये कुठेही ट्रक टर्मिनस नाही, ट्रक टर्मिनल नाही. शासन या बाबतीमध्ये काय करणार आहे? मंत्री महोदयांच्या उत्तरात आम्हाला याची अपेक्षा आहे. सभापती महोदय, जसं मी या ठिकाणी म्हटलं की शहरी भाग वाढलाय आणि येत्या काळामध्ये अजून शहरी भाग वाढणार आहे. रावते साहेब, नगर विकास खात्याच्या अंतर्गत या सर्व कामं येतात आणि नगर विकास खात्याची काय विभागाची काय परिस्थिती आहे सभापतीमध्ये, की फक्त एक मुख्य प्रधान सचिव आणि एक प्रधान सचिव आणि हे जे मुख्य प्रधान सचिव आणि प्रधान सचिव त्या ठिकाणी करण्यात आले, पण अधिकारी आणि कर्मचारी जे पूर्वी होते तेवढी संख्याबल त्या ठिकाणी ठेवण्यात आली. सभापती महोदय, शासनाने या ठिकाणी नव्याने चार प्रधान सचिव पद स्थापन करण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर लागणारा अधिकारी वर्ग आणि कर्मचारी त्या ठिकाणी नेमण्याची गरज आहे, जेणेकरून नगर विकास खात्याच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांना लक्ष घालता येईल. सभापती महोदय, सर्वात जास्त प्रदूषण जसं मी म्हटलं की पेट्रोलियम पदार्थ होत असते. वाहनांची संख्या मी या ठिकाणी म्हटली दाखवली की राज्यभरामध्ये वाहनांची संख्या कशी झपाट्याने वाढणार आहे आणि अजून ते कशी वाढणार आहेत. सभापती महोदय, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डनी एअर क्वालिटी इंडेक्स AQI मॉनिटरिंग सुरू केलं आहे, त्यात महाराष्ट्राचे मुंबई पुणे आणि सोलापूरचं शहरांचं बघितल्यानंतर असं दिसून येते की एअर क्वालिटी अद्यापही जे इंडेक्सच्या माध्यमातून बघण्यात आलेलं आहे ते अत्यंत खराब आहे, वाईट आहे, पुअर क्वालिटी आहे. वाहनांची वाढती संख्या जर सरकारने बघितली तर सभापती महोदय, दिल्ली सरकारने रावते साहेब जे काय एक फंडा म्हटला, एक आयडिया म्हणा, एक कल्पना म्हणा, की ऑड अँड इवन विशेषतः मुंबईसाठी, अन्य शहरांसाठी नाही पण विशेषतः मुंबईसाठी ऑड अँड इवन अशा प्रकारची योजना आपण करण्याचा प्रयत्न तरी करणार आहात का? नाही, परत करणार आहे. आपण जर रेडिओवरती बघितलं की 15 एप्रिलला पासून ते परत सुरू करत आहे. केजरीवालनी आता परत FM रेडिओवरती त्याची जाहिरात सुरू केलेली आहे. सभापती महोदय, सिंगापूर सारख्या शहरामध्ये राज्यामध्ये देशामध्ये ज्या ठिकाणी जागा कमी आहे आणि वाहनांची संख्या खूप जास्त आहे, सभापतीमध्ये 25-30-40 वर्ष आधी त्यांनी गाड्यांवरती वाहनांवरती रॅशनिंग सिस्टम आणली की एका घरामध्ये एकच गाडी अशा प्रकारची योजना शासनाच्या विचाराधीन. सभापती महोदय, अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे आणि संपूर्ण राज्याला आणि ज्याच्यामुळे खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो आहे घनकचरा प्रकल्प. सभापती महोदय, 26 महानगरपालिका महानगरांना जर आपण बघितलं, 26 महापालिकाला सातत्याने मी त्या ठिकाणी महानगरपालिकाच्या आयुक्ताशी आणि अधिकाऱ्यांशी पाठपुरा करत असतो सभापती महोदय. पण रावते साहेब, आश्चर्याची गोष्ट की जेम थेम 5 ते 8 महानगरपालिकाचे आयुक्त त्या पत्राला उत्तर देण्याचा प्रयत्न करतात पण शेवटी ते म्हणतात की आमच्याकडे अद्यापी कोणतीही योजना राबविण्यात आलेली नाही, कारण आम्हाला सुका कचरा ओला कचरा करायला जमत नाही, लोक साथ देत नाही, डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था नाही, अमुक डमुक 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 असं करून किमान 7 ते 8 महानगरपालिका उत्तर तरी देतात, त्यापैकी अमरावती, मीरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अशा पुणे अशा काही 5-7 महानगरपालिकाने फक्त उत्तर तरी देण्याचा प्रयत्न केला. सभापती महोदय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट यांनी पर्यावरण व वन मंत्रालय नागरिक घनकचरा नियम 2000 तयार केलं, त्याला म्युन्सिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हँडलिंग रूल्स असे म्हटले जातो. सभापती महोदय, या रूल्समध्ये डिटेल या घनकचरा प्रकल्प ला राबवण्यासाठी पूर्णतः मार्गदर्शन नियमावलीनी पद्धतीने तयार केलेला आहे सभापती महोदय.
Responsibility of municipal authority, je ajibat palat nahi. Responsibility of the state government and the union territory administration. Responsibility of the central pollution control board and the state board of the board or the committees. Management of municipal solid waste management. Solid waste. Annual report. Varshik ahval tayani tayar karayacha sabhapati mode. State board and the committee shall prepare and submit to the central pollution control board an annual report with regard to the implementation of these rules by every 15th September of the year. Sabhapati mode. हे ॲन्युअल अहवाल तयार करायचा आहे पोल्युशन कंट्रोल बोर्डनी नगर सचिवांनी त्याच्यावरती बघायचं आहे आणि आयुक्तांनी ते तयार करायचं आहे. सभापती महोदय मागच्या या सभागृहामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे 1000 कोटी रुपये शिल्लक आहेत पण सभापती महोदय वार्षिक अहवाल तयार केला जात नाही. जर वार्षिक अहवाल त्यांनी तयार केला असता तर 26 च्या 26 महानगरपालिकेने माझ्या पत्राला माझ्या प्रश्नांना उत्तर त्या ठिकाणी दिलं असतं पण दिलेलं नाही कारण त्यांनी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. म्हणजे या रूल्सला आपण धारेवर धरून धरलेले आहेत. या रूल्स फक्त पुस्तकांमध्ये आहे. सभापती महोदय केंद्र शासनाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या हेड्स खाली अनुदान प्राप्त होतात अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट साठी रावते साहेब आणि त्या वेगवेगळ्या हेड्स खाली जे अनुदान प्राप्त होतात त्यापैकी 30% अनुदान हे फक्त सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट साठी असतात आणि हे अनुदान या सर्व महानगरपालिकेना देण्यात येते आणि ते दिल्यानंतर सुद्धा त्या अनुदानाला वेगळ्या हेड खाली खर्च केला जातो पण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट साठी त्या ठिकाणी खर्च केला जात नाही. सभापती महोदय देवनार सारखी जी गोष्ट त्या ठिकाणी घडली सभापती महोदय अशी घटनांना सुद्धा रिपोर्टिंग ची सिस्टम आहे त्याही रिपोर्टिंग कुठे केली जात नाही की एखादा ऍक्सिडेंट घडलं तर त्यांनी फॉर्म 5 मध्ये युडीला युडी सचिवांना जिल्हाधिकारी आणि डिव्हिजन कमिशनरला त्या रिपोर्टिंग करण्याची सिस्टम आहे. अशा प्रकारची रिपोर्टिंग आजवर कुठेही झाली असं दिसत नाही. सभापती मध्ये त्याच रूलमध्ये शेड्यूल 2 मध्ये असं म्हटलं आहे की मॅनेजमेंट ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्टचे पॅरामीटर्स आणि कम्प्लायन्स क्रायटेरिया हे निश्चित करण्यात आलेलं आहे. सभापती मध्ये कलेक्शन ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, सेग्रिगेशन ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, स्टोरेज ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉलिड वेस्ट, प्रोसेसिंग ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, डिस्पोजल ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. त्याचबरोबर शेड्यूल 3 मध्ये स्पेसिफिकेशन ऑफ लँड फिल्ड साईट्स याचाही त्या ठिकाणी रीतसर डिटेल माहिती दिलेली आहे की लँड फिल्ड साईट कशी असायला पाहिजे, साईट सिलेक्शन, फेसिलिटी ऍट द साईट, स्पेसिफिकेशन फॉर लँड फिलिंग, पोल्युशन पोल्युशन प्रिव्हेंशन, वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग, ॲम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग, प्लांटेशन ॲट लँडफिल्ड साईट, क्लोजर ऑफ लँडफिल्ड साईट अँड पोस्ट केव्ह, स्पेशल प्रोव्हिजन फॉर हिल एरियाज. सभापती मध्ये त्याचबरोबर शेड्यूल 4 मध्ये स्टँडर्ड फॉर कम्प्युटिंग ट्रीटेड लेचेस अँड इन्सिनरेशन, त्याचबरोबर लेचेस अँड इन्सिनरेशनसाठी सुद्धा नॉर्म्स ठरलेले आहेत, ऑपरेटिंग स्टँडर्ड्स अँड एमिशन स्टँडर्ड. सभापती मध्ये आज जो मिथेन गॅस जो प्रोड्यूस होतो डम्पिंग ग्राउंडच्या ठिकाणी आणि आगी लागतात ते का लागू नाही, ते लागू नाही म्हणून या पद्धतीचे या रूल्स आणि याचा उल्लेख त्या ठिकाणी केला. पण केला काय जातो, ज्या ज्या ठिकाणी आमच्याकडे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकल्प आहे, डम्पिंग ग्राउंडची फॅसिलिटी आहे, माझ्याकडे मुंबई महापालिकेचा आयुक्तांचं पत्र आहे, ज्या ठिकाणी गोराईचा डम्पिंग ग्राउंड बंद केलेला राहते साहेब पण त्यांनी मला लेखित उत्तर दिलं आहे की आमचं गोराईचा डम्पिंग ग्राउंड चालू आहे. म्हणजे आयुक्तांचं सर्व महानगरपालिकांचं आयुक्तांचं लक्ष कुठे आहे सभापती महोदय? नगर विकास खात्यांच्या सचिवांची जबाबदारी कुठे आहे सभापती महोदय? शासनाने म्हटलं नगर सचिवांना सर्व डिपार्टमेंटच्या गावाकडे जाऊया, किती सचिव गेले सभापती महोदय? सभापती महोदय याच रूल्समध्ये महापालिकेने सादर केलेल्या रूल्सची अंमलबजावणी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सभापती महोदय या रूल्समध्ये परवानगी घेण्यासाठी सुद्धा फॉर्मचे नमुने आहेत. ॲप्लिकेशन फॉर ऑप्टेनिंग ऑथरायझेशन म्हटलं जातो, नोडल ऑफिसर ने मेंबर सेक्रेटरीला अर्ज द्यायचा असतो, किती महापालिकेने दिलं, ह्या फॉर्मॅटमध्ये 26 महापालिकेपैकी किती महापालिकांनी आपल्याकडे अर्ज सादर केलं. सभापती महोदय म्युनिसिपल सॉलिड वेस्ट रूल्समध्ये फॉर्म 2 मध्ये फॉर्मॅट ॲन्युअल रिपोर्ट टू बी सबमिटेड बाय म्युनिसिपल ऑथॉरिटी, फॉर्म 4 ॲन्युअल रिव्ह्यू रिपोर्ट टू बी सबमिटेड बाय द स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड टू द सेंट्रल पोल्युशन कंट्रोलने दिलेला आहे. सभापती महोदय ॲक्सिडेंट रिपोर्ट एवढा फुल प्रूफ नियम असताना देखील, त्याबरोबर केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होताना देखील, त्या ठिकाणी सभापती महोदय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं काम राज्यभरामध्ये केलं जात नाही. सभापतीमध्ये प्रश्न या ठिकाणी असा उद्भवतो
की केंद्र शासनानी रूल फॉर्म केलं, राज्य शासनानी ते अंमलात आणलं. सभापती महोदय फक्त अंमलात नाही आणलं तर राज्य शासनानी वेळोवेळी त्या ठिकाणी या म्युन्सिपल सॉलिड वेस्टसाठी पाटील साहेब एक सेल तयार केलं, त्या ठिकाणी आय एस अधिकारी नेमलं, अधिकाऱ्यांना विविध वेळोवेळी विदेशात या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी दरवर्षी आपण अधिकाऱ्यांना अमेरिका जर्मनी विविध ठिकाणी पाठवतो, लाखो हजार कोटी रुपये शासन त्या ठिकाणी खर्च करते, पण शेवटी तुमची आमची जी इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी आहे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि नगरपालिकेचे आयुक्त आणि नगर विकास खात्याचे सचिव यांची जबाबदारी कुठे आहे? हे का जबाबदार धरले जात नाही? सभापती महोदय आज या ठिकाणी माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी सभापती महोदय आहे, जर आपल्याला पोल्युशन, ट्रान्सपोर्ट, मेट्रो, रेल्वे, शहरातला पार्किंगची समस्या आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या सर्वांवरती जर आपल्याला सातत्याने काम करायचं असेल आणि जे केंद्र आणि राज्य शासनाचे जे नियम आहेत, कायदे आहेत, त्याला अंमलात आणायचं असेल, निधीचा सदुपयोग करायचा असेल, तर सभापती महोदय हे शासन दोन्ही सभागृहाची एक संयुक्त समिती स्थापन करून मॉनिटरिंगसाठी आपण एक संयुक्त समिती त्या ठिकाणी आपण स्थापन करणार आहात का? असा माझा एक स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला आहे, जेणेकरून या संयुक्त समितीच्या माध्यमातून या सर्व नियमावलींचं, निधीचं आणि कामांचं एक्झिक्युशन त्या ठिकाणी करता येईल, जेणेकरून सभापती महोदय हे प्रश्न सुटतील, अन्यथा हे प्रश्न कधी सुटणार नाही. सभापती महोदय मी म्हटलं की 26 महापालिका त्यापैकी 7-8 लोकच उत्तर देतात, अन्य उत्तरच देत नाही, म्हणजे निधी आलेली निधी ती कुठे जाते याची विचारपूस कधी नगर खात्याच्या सचिवांनी केलं नाही? सभापती महोदय कधीच केलेला नाही, हे स्पष्ट आहे याच्यावर ना सभापती महोदय? आणि म्हणून हे जर दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती आपण केली तर सातत्याने त्या ठिकाणी एक मॉनिटरिंग एजन्सी त्या ठिकाणी करता येईल. सभापती महोदय शेवटचा माझा प्रश्न राहील की या सर्व योजनांना, रूल्सना इम्प्लिमेंट करण्यासाठी सभापती महोदय आपण पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारी पोल्युशन कंट्रोल बोर्डला जबाबदार धरणार आहात का नाही? आपण आयुक्तांना जबाबदार धरणार आहात का नाही? आपण नगर विकास खात्याच्या सचिवांना जबाबदार धरणार आहात का नाही? ते शेवटी एक्झिक्युटिव्ह पॉवर्स यांच्याकडे आहे. सभापती महोदय शासनाने यांना जबाबदार धरावं, या रूल्समध्ये या अधिकाऱ्यांवरती जबाबदारी दिलेली आहे मंत्री महोदय, की त्यांनी हे जर केलं नाही तर त्यांच्यावरती शासनाला रीतसर कारवाई करता येते, याचाही डिटेल उल्लेख त्याच्यात आहे, ते मी आता इथे वाचून दाखवलेला नाही. सभापती महोदय या दोन स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर मंत्री महोदयांच्या भाषणात मला मिळावं अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. मला